नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8व्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं गुजरातमध्ये करणार उद्घाटन. केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये परदेशस्थ भारतीय नागरिकांनी सहभागी व्हावं, राष्ट्रपतींचं आवाहन. विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद, दहशतवाद, घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून इंदूरमध्ये होणार सुरुवात, मुंबई आणि गुजरातमध्ये अंतिम लढत. आणि जम्मू काश्मीर मार्ग वाहतुकीसाठी खुला, मात्र दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. नमस्कार. गुजरातमध्ये गांधीनगर इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 8व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2017 उद्घाटन करणार आहेत. या द्वैवार्षिक कार्यक्रमामध्ये यंदा फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबरच विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, उपपंतप्रधान आणि मंत्री सहभागी होणार आहेत. सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर ब्युचिक, केनियाचे राष्ट्राध्यक्ष, रवांडाचे राष्ट्राध्यक्ष, पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिया कोस्टा, रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जॅन मार्क एदॉल्ट यांचा यामध्ये समावेश आहे. नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चर्चासत्राचं अध्यक्षपद पंतप्रधान भूषवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून काल त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार परिषदेचं उद्घाटन झालं. तसंच गुजरातमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते काल गांधीनगर इथं पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं आणि नोबेल पुरस्कार प्रदर्शनाचंही उद्घाटन झालं. नोबेल प्राइज विनर साइंटिस्ट की खोज और बहुत पुरानी नहीं 2014 की कितना बड़ा जीवन पर प्रभाव पैदा कर सकती है, कितना बड़ा जीवन बदल सकती है. और इसलिए साइंटिस्ट की जिंदगी भले एक लैब में पूरी होती हो लेकिन उसका कंट्रीब्यूशन सदियों तक मानव कल्याण के लिए काम आता है. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रेल्वेला फारसं महत्व दिलं नव्हतं अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. मात्र रेल्वे ही सध्याच्या शासनाच्या प्राधान्यक्रमांवर आहे, त्यामुळेच गेल्या 2 वर्षाच्या काळात रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत दुपटीनं वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात होत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये परदेशातल्या भारतीय समुदायानं सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय. बंगळुरू इथं 14व्या प्रवासी भारतीय संमेलनामध्ये ते काल बोलत होते. जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायानं जगभरात विविध क्षेत्रांमध्ये समर्पित वृत्तीनं मोठं योगदान दिलंय. तशाच प्रकारचं योगदान ते मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्वच्छ भारत सारख्या आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये देऊ शकतात असं राष्ट्रपती म्हणाले. भारताचा सांस्कृतिक वारसा, ज्ञान याची माहिती अनिवासी भारतीयांनी जगभरात इतरांपर्यंत पोचवावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद, दहशतवाद, घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. ते काल आंध्र प्रदेशात विजयवाडा इथं एनडीआरएफच्या 10व्या तुकडीच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं देशातल्या सर्वसामान्य जनतेनं कौतुक केलंय असंही ते म्हणाले. हा निर्णय देशहिताचा असल्याचं लक्षात आल्यानं या वर्गाकडून या निर्णयाला मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळतंय असं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर माओवाद्यांच्या कारवायांमध्ये 55-60% घट झाली आहे. ईशान्येकडच्या भागातली घुसखोरी 75% कमी झाली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विमुद्रीकरणानंतर करसंग्रहात वाढ झाली असून बहुतांश राज्यांच्या वॅट अर्थात मूल्यवर्धित करसंकलनातही वाढ झाली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं याबाबतची आकडेवारी प्रसारमाध्यमांना दिली. विमुद्रीकरणाचा परिणाम डिसेंबर महिन्यातल्या आकडेवारीवर होईल अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र डिसेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्ष करसंकलनात 14.2% अबकारी करसंकलनात 31.6% तर सेवा करात 12.4% वाढ झाली. सीमा शुल्कात 6.3% घट झाली असली तरी प्रामुख्यानं ती सोन्याच्या आयातीत घालायमुळे अप्रत्यक्ष करसंकलनात नोव्हेंबर 2016 तुलनेत डिसेंबर 2016 12.8% वाढ झाली. एप्रिल ते डिसेंबर 2016 या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्ष करसंकलनात 25% तर प्रत्यक्ष करवसुलीत 12% वाढ झाली अशी माहिती जेटली यांनी दिली. विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याबाबत व्यक्त होणारी चिंता निरर्थक असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत असल्याचं जेटली यावेळी म्हणाले. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधल्या सर्व म्हणजे 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदाच्या सर्वाधिक 6 जागा जिंकून भाजपानं इथे बाजी मारली तर काँग्रेसनं 2 नगराध्यक्षपदं जिंकली आहेत. एकूण 244 नगरसेवक पदांच्या निवडणुकीतही भाजपानं 100 जास्त जागांवर विजय मिळवलाय. नागपूरमध्ये रामटेक, उमरेड, सावनेर आणि खापा या 4 नगरपरिषदांमध्ये तसंच गोंदिया आणि तिरोडा या नगरपरिषदांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आलेत. मोहपा आणि कामाठी इथं काँग्रेसची सरशी झाली असून कळमेश्वर इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनं बाजी मारली आहे. विदर्भ माझा या पक्षानं नरखेड आणि काटोल नगरपरिषदेत बाजी मारली आहे. रामटेक इथं भाजपाचे दिलीप देशमुख, कळमेश्वर इथं स्मृती इखार, सावनेर इथं रेखा मुवाडे, खापा इथं प्रियंका मोहिते, उमरेडमध्ये विजयालक्ष्मी भदोरिया यांनी नगराध्यक्षपदाचा मान मिळवलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या गोंदिया नगरपरिषदेत भाजपाचे अशोक इंगळे नगराध्यक्षपदी निवडून आलेत तर तिरोडा इथं भाजपाच्या सोनाली देशपांडे नगराध्यक्षपदी निवडून मोहपा इथं काँग्रेसच्या शोभा कोटकर आणि कामठी इथं सहाजदा शफाद अहमद विजयी झालेत. नरखेड इथं नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता, काटोल इथं विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. नगरसेवक पदांच्या निवडणुकीत भाजपा 100, काँग्रेस 58, शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 26, विदर्भ माझा 18, शेकाप 4, नगरविकास आघाडी 5, बसपा 6, एमआयएम 1 आणि अपक्ष 7 जागांवर निवडून आलेत. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबई वायफाय ही सुविधा कालपासून सुरु केली. मुंबई वायफायच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत विविध ठिकाणी 500 वायफाय हॉटस्पॉट्स लावण्यात आलेत. मुंबई वायफाय ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सुविधा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मुंबई परिसर आणि उपनगर, मुंबई उच्च न्यायालय, विधानभवन, पोलीस आयुक्त कार्यालय अशा मुख्य ठिकाणी ही वायफाय सेवा उपलब्ध आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती एकमेकांशी डिजिटली जोडल्या जाव्यात यासाठीही मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. वायफायचा वेग आणि कनेक्टिव्हिटी यावर सरकार लक्ष ठेवून असेल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. वायफाय सुविधेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होईल तसंच ही सुविधा सुरू करून राज्य सरकारनं डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलंय असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबईमध्ये आज आम्ही 500 वायफाय हॉटस्पॉट्स हे गो लाईव्ह केले आहेत आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत. हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत आणि लवकरच 500 आता आम्ही 1200 देखील जाणार आहोत आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे. आता आम्ही मुंबई केलंय, लवकरच नागपूर करतो. नागपूरमध्ये काही स्पॉट्स आम्ही जवळजवळ आमचे तयार आहेत, पुण्यामध्ये करतोय, नाशिकला आम्ही करतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सिटीजन सेंट्रिक पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स हे जवळजवळ सगळ्या मेजर शहरांमध्ये तयार करून त्यातनं डिजिटल इंडियाकडे एक मोठं आणि महत्वाचं पाऊल महाराष्ट्र उचलेल. अंबरनाथ इथल्या एका औषध निर्मिती कंपनीतून बेकायदा साठा केलेल्या 760 किलो वजनाचा आणि 19 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केलाय. 3 दिवसांपूर्वी ठाण्यात 2 संशयितांकडून 6 किलो वजनाचा अल्बर झोलाम हा अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला होता अशी माहिती आयुक्त परमवीर सिंग यांनी काल ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. हस्तगत केलेल्या अंमली पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
नवी मुंबईतल्या खारघर इथल्या पाळणाघरात एका बालिकेला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर नवी मुंबईतल्या अशा सर्व संस्थांना नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातली पाळणाघरं, प्ले ग्रुप, नर्सरी, शिशुसंगोपन केंद्र, वृद्धाश्रम, वसतिगृह यांना यापुढे पोलिसांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल शहर आणि ग्रामीण भागातल्या सुमारे 55 केंद्रांची नोंदणी झाली असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्त ताकीद पोलिसांनी संस्था चालकांना दिली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त होतोय. बुलडाणा जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातल्या गांधी भवन इथून मोर्चाला सुरुवात झाली आणि नंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातल्या महिलांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना दिलं. अल्पवयीन अपंग मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्या नराधमाचा जामीन मंजूर करू नये, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं अशा अनेक मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून इंदूरच्या हेळकोर स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. बलाढ्य मुंबईच्या संघाची लढत गुजरात बरोबर आजपासून सुरु होणार आहे. यापूर्वी 45 वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून 41 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मुंबईनं पटकावलं आहे. त्यामुळे यावेळीही विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानं मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. तर तब्बल 65 वर्षांनंतर गुजरातच्या संघानं अंतिम फेरी गाठली. कसोटीपटू पार्थिव पटेल या संघाचं नेतृत्व करणार असल्यानं त्याच्या अनुभवाचा उपयोग गुजरातला होईल असा अंदाज वर्तवला जातोय. राज्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते स्वतःसोबत देशाचा उत्कर्षही साधू शकतात. याचाच प्रत्यय आता धुळे जिल्ह्यात येतोय. गटशेतीच्या माध्यमातून धुळ्याची भेंडी थेट युरोपात पोचली. धुळे जिल्ह्यात पिकवलेली ही भेंडी आता थेट युरोपला जाऊन पोहोचली आहे. पारंपरिक शेतीला तिलांजली देत गटशेतीच्या माध्यमातून धुळे तालुक्यातल्या पुरमेपाडा इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर ही निर्यातक्षम भेंडी पिकवली आहे. की जे भेंडीचं फळ आहे त्याची लांबी किती असावी याची त्यांना खात्री झाली. आणि आता आमच्या शेतकऱ्यांची इतकी प्रॅक्टिस झाली की कॅरेट खाली होता होता शेतकरी इतक्या जलद गतीने त्याचं सॉर्टिंग करतो आणि ताबडतोब त्याचं त्या ग्रेडमध्ये ग्रेडिंग करून त्याचं पॅकिंग देखील त्या स्तरावर होतं. इथल्या शेतकऱ्यांचं एकत्रीकरण आणि त्यांच्या समूहाची ऑनलाईन नोंदणी करण्यापासून ते निर्यातक संस्था मिळवून देण्यापर्यंत कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करत आहे. तसंच निर्यात वाढून देशाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलं जात आहे. शासनाच्या निर्यातक्षम कृषी उत्पादन वाढवण्याच्या उपक्रमाद्वारे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे. यावर्षी जवळजवळ 30-32 शेतकरी एकत्र येऊन आम्ही जे भेंडी एकत्रित पीक व्यवस्थापन केलं त्याच्यात आम्हाला खूप परवडली भेंडी. कारण की सगळे पीक आम्ही आजपर्यंत घेतले, कांदे, ऊस, कापूस, त्याच्यापेक्षा म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला याच्यामध्ये मिळालेलं आहे. धुळ्यातल्या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही आपल्या उत्पन्नाची विदेशवारी घडवू शकतील आणि स्वतःबरोबरच देशाचाही विकास साधू शकतील. उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी आणखी वाढली असून तिथल्या गुलमर्ग इथे 12.4 इतक्या कमी तापमानाची काल नोंद करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे 3 दिवसापासून बंद करण्यात आलेला श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग मात्र आता खुला करण्यात आला आहे. दिल्लीत दाट धुक्याचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून 7 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर काही रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. राज्यात येत्या 24 तासात संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8व्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं गुजरातमध्ये करणार उद्घाटन. केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये परदेशस्थ भारतीय नागरिकांनी सहभागी व्हावं, राष्ट्रपतींचं आवाहन. विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद, दहशतवाद, घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून इंदूरमध्ये होणार सुरुवात. मुंबई आणि गुजरातमध्ये अंतिम लढत. आणि जम्मू काश्मीर मार्ग वाहतुकीसाठी खुला, मात्र दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.